नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. फर्स्टली तर स्टार एफेक्स न्यूज कडून सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुठेतरी महिलांचे सशक्तीकरण आणि जागरूकतेबद्दल, कुठेतरी महिलांनी प्रगती करायला हवी याचबद्दल सगळेजण बोलत आहेत. तर मी सर्व महिलांना महिला दिवसांबद्दल त्यांचे अभिनंदन करते. आबा गायकवाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर राष्ट्र स्तर पर टेक निर्मिती 2019 कार्यक्रम का आयोजन कर रहा है. इस कार्यक्रम के संयोजन में इंडियन सोसाइटी ऑफ इंजीनियर ISTE, सोसाइटी ऑफ ऑटोमोटिव इंजीनियर इंडिया, SAE इंडिया, स्टूडेंट चैप्टर ऑफ कॉलेज का समावेश है. यह कार्यक्रम इंजीनियरिंग के अंतिम वर्ष के छात्रों के लिए 9 मार्च 2019 को शनिवार को आयोजित किया है, जिसमें से राष्ट्रीय स्तर के सभी अभियांत्रिक महाविद्यालय के छात्र सहभाग होगा. इस कार्यक्रम के अंतर्गत विभिन्न स्पर्धाओं का आयोजन किया है, जिसमें से लैन गेमिंग, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पेपर प्रेजेंटेशन, ड्रोन रेसिंग इत्यादि का समावेश है. संपूर्ण विदर्भ के कुल 1500 छात्रों स्पर्धाओं में हिस्सा लेने जा रहे हैं. उसमें से 800 प्रोजेक्ट का प्रदर्शन होने जा रहा है. गायकवाड़ पाटिल संस्था के अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मनमोहन गायकवाड़ पाटिल, गायकवाड़ पाटिल संस्था के कोषाध्यक्ष प्राचार्य संदीप गायकवाड़, महाविद्यालय के उप प्राचार्य प्राचार्य प्रगति पाटिल ने सोशल मीडिया में घोषणा किया है कि ज्यादा से ज्यादा इंजीनियरिंग छात्रों ने इस अवसर का लाभ लो, जिससे उन्हें उनके करियर विकासों के लिए फायदा होगा. इस कार्यक्रम के सह संयोजक प्राचार्य रितेश बानपुरकर, यंत्र विभाग प्रमुख, और प्राचार्य गजानन पटले, संगणक विज्ञान और अभियांत्रिक विभाग प्रमुख, प्राचार्य प्रफुल्ल रणदिवे, राष्ट्रीय सेवा योजना के कार्यक्रम अधिकारी है. कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर प्रशांत कड़ू और उप प्राचार्य प्रगति पाटिल के मार्गदर्शन में होने जा रहा है. सो पार्टिसिपेट गाइज, टेक निर्मिति 2019 नेशनल लेवल इवेंट फॉर इंजीनियरिंग एंड ऑल ब्रांचेस, विन अट्रैक्टिव प्राइजेस एंड पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बघू शकता की आज आपण आहोत मिराज होंडा मध्ये. कुठेतरी मिराज होंडा मध्ये वुमेन्स डे हा सेलिब्रेट केलेला जात आहे. वुमेन्स डे म्हणजे कुठेतरी महिलांबद्दल काय सांगावं हे शब्द अपुरे पडते. त्याचप्रकारे आपण बघू शकता की आपल्या सोबत सुद्धा इतक्या साऱ्या महिला आहेत. तर आपण त्यांना विचारूया का त्यांचा हा वुमेन्स डे चा जो सेलिब्रेशन आहे तो सोहळा कशा प्रकारे पार पाडण्यात येत आहे. थँक्यू अँड सेम टू यू मॅम. इथे कुठेतरी सेलिब्रेशन होते, हे सेलिब्रेशन किती इयरपासून होत आहे किंवा 3 वर्षापासून? 3 इथे मिराज होंडामध्ये 3 वर्षापासून प्रोग्राम होत आहे आणि आम्ही 3 वर्षापासून इथे येतो आणि छान 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 प्रोग्राम घेतात, महिलांसाठी गेम घेतात आणि सर्व महिला सर्व स्थूल आणि मूल विसरून थोडंसं इथे एन्जॉय करायला येतात महिला दिनानिमित्त, त्यामुळे खूप छान वाटते. कुठेतरी मेन पॉइंट हाच आहे की चूल आणि मूल आपण कुठेतरी आपल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी बाजूला सारून आपण इथे स्वतःसाठी येत होतो, कुठेतरी स्वतःचं सेलिब्रेशन करण्यासाठी येत असतो. मॅम, प्रत्येक वर्षीचा एक्सपिरियन्स काय बोलतो इथे आल्यानंतरचा? खूप छान, सर्व महिला मिळून येतात इथे आणि आपला सर्व खर्च सर्व सुखदुःख विसरून इथे सर्व एन्जॉय करतात आणि गेम खेळतात आणि विजेत्या पण होतात आणि खूप छान वाटतं. कुठेतरी नक्कीच आपण म्हणतो ना की फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज असते, पण जर फर्स्ट प्राईज आले तर नक्कीच मनाला खूप शांती मिळत असते. नंतर आपण मॅम तुमचं ना? मी माधुरी चौधरी. इथे येता तर किती वर्ष झाले? पहिल्यांदाच आले मी. आणि पहिल्यांदाच आले म्हणजे फर्स्ट जो एक्सपिरियन्स तो खूप छान असतो, तर हा एक्सपिरियन्स तुमचा काय बोलत आहे? छान वाटत आहे. कुठल्या तरी गेम मध्ये पार्टिसिपेट केला आणि प्राईज म्हणजे प्राईजची अपेक्षा नाही, एक मनोरंजन म्हणून हा गेम खेळायचा आणि आपलं म्हणजे दुःख सगळं विसरून इथं एन्जॉय करायचं आणि घरी जायचं. नक्कीच कुठेतरी यांना असं वाटते की प्राईजची अपेक्षा नाही, कारण जर मनाला शांती मिळाली किंवा मनाला हॅपीनेस मिळाली तर नक्कीच सगळं काही चांगलं होत असतं. मॅम तुमचं नाव काय? अश्विनी देरकर. इथे आला म्हणजे किती इयर झाले तुम्ही? माझं फर्स्टच वेळ आहे ही इथे आली. माझ्या मैत्रिणी आणि इथे पहिल्यांदाच आलो, पण म्हणजे कसं महिलांना आपल्या घराच्या कामातून याच्यातून मुलाबाळाच्या याच्यातून वेळ मिळत नाही, तो या प्रोग्राममुळे महिला एकत्र झाल्या आहे आणि त्या महिला सगळ्या जणी खुश आहे आणि म्हणजे सगळं मनोरंजन त्यांच्या थ्रू म्हणजे आम्हाला म्हणजे सगळं उपभोगायला मिळून राहिलं आहे, म्हणून मिराज होंडाचं आधी अभिनंदन आभार.
माणसं नक्कीच बोलणं आहे की कुठेतरी फ्रीली म्हणजे एक दिवस स्वतःसाठी मिळत असतो, त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स तर खूप छान बोलतो. इथे कुठकुठले गेम झाले ते मला कोणी सांगू शकतं का? एक ग्लास फेकणेवाला आहे, एक संगीत म्युझिक चेअर आहे, आणि मेणबत्त्या विझवणे, बलून्स फुगवणे, माचिसच्या काड्या त्या बोटावर ठेवणे, असे दोन तीन प्रकारचे गेम आहे. ते म्हणतात ना की म्हणजे गेम गेम गेम, कुठेतरी गेम हे आहे की आपण काय सेलिब्रेट करत आहोत, आपण कुठेतरी फ्रीली कसं जगत आहोत त्याच पद्धतीने आहे. आपण नंतर मॅम तुमचा इथे आल्यानंतरचा एक्सपिरियन्स काय बोलतो? मी तर 3 वर्षापासून येऊन राहिले इथे, पण पहिलेपासून जी पहिल्या वर्ष होतं त्याच्यापेक्षा दुसऱ्या वर्षी तरक्की, आणि ह्या तिसऱ्या वर्षी आणखीन बाया एवढ्या जमा झाल्या, आणि जास्ती दरवर्षी जास्त तरक्की करून राहिल्या निरज होंडावाले, त्याबद्दल खूपच कौतुक करण्यालायक आहे. इथे बुट्टीपुरीत मला तरी वाटतंय कोणी इतकं करत नाही, हे पहिलंच इथे आहे की एवढा म्हणजे महिलांसाठी एवढं चांगलं करत आहे, त्याच्यामुळे मला तरी निरज होंडाबद्दल खूपच कौतुक वाटत. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीला कुठेतरी काही डिफरन्स वाटतो का? खूपच. आणि फेटे नवीन आहे आणि लोक पण पुष्कळ झालं आहे या वर्षी. फेटे पहिल्यांदा आले आहे आणि महिलांची जास्त म्हणजे हे वाढ झाली आहे. बाया आहे पण आता आजकाल जास्त तयारी वगैरे करून कुठेतरी विमेन्स डे निमित्त आपल्याला छान छान तयारी करायला मिळते, हे सुद्धा आज नवीन पॉइंट बोलायचं आहे कळलेलं आहे. कारण वुमेन्स डे म्हणजे मीही विमेन्स आणि ह्याही विमेन्स, कुठेतरी महिला सशक्तीकरणाबद्दल खूप छान वाटत आहे. मॅम मॅम तुमचं नाव? माझं नाव नीलिमा धामनदेव. नीलिमा मॅम आम्हाला सांगतील की मॅम महिला सशक्तीकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना कसं चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित होत्या सगळ्या लेडीज, पण आता सगळ्या पुढे यायला लागल्या आणि सगळ्यांना आता आज आणि खरं तर महिला दिवसानिमित्त सगळ्या बायांचं आज एक एकत्रीकरण येऊन एन्जॉय करतात, ते सर्वांसाठी खूपच चांगलं आहे आणि त्यासाठी सगळ्या महिला पण तयार होतात. खूप छान वाटतं सगळ्यांना, खूप आनंद येतो. आणि होंडा शोरूमतर्फे तर खूप छान आमच्यासाठी कार्यक्रम अरेंज करतात ना, सर्व लेडीजना मी आमंत्रित करते आणि खूप चांगल्याने सगळे सहभागी होणे खूप आवडतं त्यांना सगळ्यांना. कुठंतरी महिलांचा आभार किंवा महिलांचा सत्कार करण्यात येते हेच आपल्याला सांगत असतात. हॅपी वुमन्स डे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज, स्टारचा वार. लाईक सबस्क्राईब अँड शेअर.